अहिल्यानगर दक्षिणेतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारादरम्यान राहुरी शहरातून फटाक्यांची आतषबाजी करत दणदणत रॅली काढून क्रांती चौक इथे सभा घेण्यात आली. निलेश लंके यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायत पासून तर आमदारकीपर्यंत कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मला एक संधी द्या असे जाहीर आवाहन जमलेल्या तमाम नागरिकांना केलंय. तुम्ही दिलेल्या संधीचे मी सोने करून तुम्हाला अभिमान वाटेल अशाच प्रकारची कामगिरी मी करून दाखवीन असं जाहीर केलंय. लोकसभेची निवडणूक ती यासाठी महत्वाची, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान वाचवण्यासाठी. आज पाहिला असं आपण देश कुठल्या दिशेने चालू आहे, हुकुमशाहीच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू आहे. दिल्ली सारख्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं जातं, केजरीवाल सगळ्या देशातील सगळ्यात चांगलं काम करणारा मुख्यमंत्री म्हणून ज्या मुख्यमंत्र्याकडे पाहतो आपण, ते केजरीवाल साहेबांना आत टाकलं. आपल्या राज्यात सुद्धा अनेक सत्तांतरण झाले 5 वर्षामध्ये, म्हणजे रात्रीत सरकार बदललं. हे कशामुळे झालं? ते फक्त ईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून त्या ठिकाणी अनेक सत्तांतरण झालेली आहेत. देशात अस्थिर वातावरण करण्याचं काम या केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. ही परिस्थिती म्हणजे हा देश कुठं नेऊन ठेवलाय? उळ आज आपण सगळ्यांनी विचारपूर्वक निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. अरे ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांनी काय दिवा लावला सगळ्यांनीच बघितलं. ज्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ते संसदेत गेले एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी मांडला नाही, कधी समाज हिताचा कधी प्रश्न मांडला नाही, कधी कुठलं 5 वर्षामध्ये काम सुद्धा नाही केलं. फक्त त्यांना दुसरी एक सवय, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायची. यांनी काम मंजूर केलेले पण नारळ फोडले असते. फोडले का दादा? काही फोडलं ना? स्वतः काही नाही करायचं, पण दुसऱ्याच्या कामावर नारळ फोडायचं काम केलं. आणि म्हणे आम्ही लय विकास, आम्ही 50-60 वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे काय? मग मी तुमच्या वतीने प्रश्न विचारतो, 50-60 वर्षात एखादा असा तरी प्रोजेक्ट दाखव ना, त्याचा कमीत कमी 22,000 लोकांना फायदा होईल. 5-25 वर्ष लोक नाव घेताना असा यांनी काहीच केलं नाही. निष्क्रिय खासदारांची एक यादी आली ती भाजपची, त्यामध्ये भाजपच्या यादीत त्यांचं 3 नंबरला नाव होत निष्क्रिय खासदार म्हणून. त्यांच्या लक्षात आलं 5 वर्षाने अरे आपण आता सबसेल अपेक्षी ठरलोय, आता जनतेत कसं जायचं. मग त्यांनी 10 साखर वाटायचा उपक्रम हातात घेतला. तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो, 10 साखर वाटणं हे आमदाराचं खासदाराचं काम आहे का? राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्राजक्त दादा तनपुरे यांनी अहिल्यानगर दक्षिणचे माजी खासदार निष्क्रिय खासदार असा उल्लेख करत आपल्या भाषणाला सुरुवात केली. लोकसभा मतदारसंघात फिरत असताना खासदार आमच्याकडे निवडणूक झाल्यानंतर कधी आम्हाला पुन्हा दिसले नाहीत अशा प्रकारच्या चर्चेला मतदारसंघात फिरत असताना दिसून आल्याचे जाहीर केले. राहुरी तालुक्याची कामधेनू असलेल्या राहुरी कारखाना, त्याची अवस्था, लोकसभा मतदारसंघातील परिस्थितीवर मतदार राजासमोर आपल्या भाषणातून मांडली आहे. 5 वर्षामध्ये आपल्यामध्ये आलंच नाही. मी कित्येक गावांमध्ये मतदारसंघामध्ये फिरलो, आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक गावांमध्ये फिरलो, लोक म्हणायचे खासदार आमच्याकडे आलेच नाहीत. ठीक आहे, मी समजू शकतो मतदारसंघ मोठा आहे, पण एखाद्या तरी गावात सगळीकडे कुठं जिथं जाऊ तिथं खासदार आमच्याकडे आलेच नाही, ही त्या ठिकाणी बोंब होती. अरे मग तुम्ही जर सर्वसामान्य जनतेमध्ये कधी गेलाच नाहीत, सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये तुम्ही जर कधी सहभागी झालाच नाहीत, तर तुम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या भावना, आमचे प्रश्न, आमचे दुःख तुम्हाला कळणार कधी? आणि ज्या माणसाला आपले दुःख, आपल्या वेदना माहीतच नाहीत, तो काय आपले प्रश्न संसदेमध्ये मांडणार आहे? आणि म्हणून निलेश लंके साहेबांसारखा आपला उमेदवार हा सातत्यानं जनमानसामध्ये आहे, सातत्यानं आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या अडीअडचणीमध्ये हाकेला ओ देणारा उमेदवार आहे, ज्याला आपले प्रश्न, आपल्या अडचणी, या तुमच्या अडचणी, या स्वतःच्या अडचणी, या समजून धावून जाणारा माणूस आहे.
तो निश्चितपणे दिल्लीमध्ये आपले प्रश्न सरकारसमोर निश्चितपणे मांडणारा माणूस त्या ठिकाणी आहे. मला काही गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. आज जर कोणी ते म्हणत असतील की आम्ही आता असं करू आम्ही तसं करू, तुम्ही त्यांची मागच्या राहुरी कारखान्याच्या सभेतली भाषणं आठवा. बंद पडलेला कारखाना ते बोलले की 150 कोटीचं कर्ज मला कुठल्या तरी बँकेने सँक्शन करून दिलेलं आहे. आमच्या सभासदांना वाटलं की अरे मोठं कर्ज आता त्या ठिकाणी सँक्शन आहे, मोठं लगेच सगळं होईल आणि खूप धडाधडा कारखान्याची मिल चालेल. पण ती मिलच मला वाटतं विकून टाकलेली आहे बघते. हा नेली का चोरली आता काय आता बघू, आम्ही सरकार आल्यावर चौकशी लावणार त्याची. सभासदांच्या मुलांना कारखान्याच्या शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिकता देऊ त्यांच्याकडनं काही घेणार नाही, त्याला ऍडमिशन अशीच देऊन टाकू असं म्हटले होते का नाही म्हटले होते? काय झालं? किती या तालुक्यातल्या सभासदाची मुलं त्या आयुर्वेदिक कॉलेजमधनं डॉक्टर झाली, किती मुलं इंजिनियर झाली. अरे आमचं इंजिनिअरिंग कॉलेज भले आमच्या तालुक्यातले आम्ही कसं बसं का काढलं असे ना, मोठ्या कष्टातून काढलं, ते मात्र ते बंद करायचं काम तुम्ही पाडलं की जेणेकरून ऍडमिशन तिकडे लोणीला होतील, तिकडे नगरला कुठं होतील. या तालुक्यातल्या जनतेने खूप मोठा विश्वास तुमच्यावर ठेवला होता, त्या विश्वासाला तडा जाण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्या कारखान्यामधलं काय, 2 वर्ष मी मागेही सांगितलं, कारखाना 2 वर्ष चालला, अक्षरशः तोडणी वाहतुकीच्या ऍडव्हान्स ऊस तोडणी मजुरांना आधी द्यावे लागतात ऍडव्हान्स, तेव्हा ते मजूर त्या ठिकाणी येतात. 2 वर्ष ऍडव्हान्सच बाबांनी दिले नाहीत. बिगर ऍडव्हान्स वाहतूक तोडणी वाहतुकीची यंत्रणा नव्हती. प्रसाद शुगर कारखान्यामध्ये अतिरिक्त तोडणी वाहतूक यंत्रणा झाली, ती तिकडे पुरवण्यात आली, त्यामुळे 2 वर्ष कसा बसा कारखाना चालला आणि मागच्या वर्षी तर बंदच राहिला. राहुरी शहरातील मतदारांना जागृत करण्यासाठी देशामध्ये, राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये शेतकरी, कष्टकरी, मजूर, नोकरदार यांची झालेली फसवणूक, वाढलेली महागाई, देशामध्ये वाढलेली बेरोजगारी, देशाला हुकुमशाहीकडे केंद्र सरकार नेत असलेले स्टार प्रचारक नितेश कराळे यांनी आपल्या भाषणात सांगितलंय. देशामध्ये हिंदू, मुस्लिम, मराठा, ओबीसी यांच्यामध्ये कशी भांडण लावून देशाच्या, महाराष्ट्राचा जातीय सलोखा बिघडवण्याचं काम सत्ताधारी करत आहेत असं जनतेसमोर परखडपणे मत मांडलंय. येणारी लोकसभा निवडणूक देशाला न्याय देणारी व देशाचे संविधान वाचवण्यासाठी किती महत्वाची आहे याचे महत्व नितेश कराळे सरांनी आपल्या भाषणात उभेवलून दाखवले. का तुमच्या इथं एक मोठा माणूस ज्याच्या घरात मागच्या 50 वर्षापासून खासदारकी आहे आणि त्यानं का निवाड पाडली आहे हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे. 84 वर्षाचा एक योद्धा मी आता 700 किलोमीटर माझ्या गावापासून तुमच्या गावात भाषण द्यायसाठी आलो. काऊन आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे. हे जे बदमाश दाढीवालं वरतं बसलं आहे सालं, ज्यानं बंदा देश इकाले काढला आणि देश फक्त तुमच्या किडनीच ठेवले आहे आता इकाच्या, आणि एवढा लुटला जी एवढा लुटला, कारण आपण एका अनपड गवार माणसाले पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाऱ्या तांते ह्या, एवढ्या फुकणाऱ्या तांते का, याच्या एवढ्या फुकणाऱ्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही. आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यानं आणली आहे का, यानं जे आपल्याला 2014 सांगितलं होतं, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार, आता बोलून साल्या म्हणा, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार हद्द पार. कुठं गेला याचा हद्द, म्हणजे यानं जे याच्यासोबत एक बाई होती ते साजवी कवी बहुतीवाली तुम्हाला माहित आहे का, ते अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके आणि सिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करे, तिले 430 सिलेंडर माग वाटत होत. आता सिलेंडर 1130 गेली तर पठ्ठी चिपटक नाही करून राहिली.
अरे त्यानं अच्छे दिन सांगितलं ना तुम्हाला, 430 सिलेंडर 1130 केलं, झोपकानं 200 कमी केले, अन मग म्हणते सालं मॅप कमी केली. अबे साल्या वकरले तुला 9 वर्ष. बरं तुम्ही शेतकरी आहे, कास्तकार आहे, तुमची मी शेकवली चांगली गरम फडक्याला. शेकवली का नाही शेकवली? आता कुठं कुठं शिकवली? साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही. मी कास्तकार आहे, मायापाशी अजून मी 2013-14 बिल आहे, मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे. डीएपीची बॅग 538 रुपयाची होती, होती का नाही? ह्या चोट्ट्यानं 1350 रुपयाची केली ह्या दाढीवाल्यानं. केली का नाही केली? युरियाची बॅग 150 रुपयाची होती, 350 बॅग केली. माझ्या बापानं वाढवले का? का तुमच्या बापानं रेट वाढवले? अरे कोण रेट वाढवले? दाढीवाल्या. जेवढंही फवाऱ्याचं औषध आहे, या फवाऱ्याच्या औषधावर चोट्ट्यानं जीएसटी लावला. अन एवढा अहंकार यायची, एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का? तुम्हाला वॅक्सिन टोचलं कोरोनाचं, त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर साल्याचा फोटो, पेट्रोल पंपावर फोटो. आता पेट्रोल 67 रुपये लिटर होतं बुऱ्या दिनात, की ज्याला बुरे दिन म्हणे तेव्हा 67 रुपये, आणि याच्या अच्छ्या दिनात 116 रुपये लिटर. म्हणजे जवा 2014 सत्ता होती 67 रुपये पेट्रोल, 116 केलं. इलेक्शनचं वर्ष आहे, तो झोकानं साल्यानं 8 कमी केली. डिझेलचे रेट, आता डिझेल कायले लागते? तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले, अन्नधान्य काढाले, त्याले डिझेल लागते. नागरटीचा ट्रॅक्टर आहे, त्याले डिझेल लागते. तुम्ही नागर सांगायला जा, 3000 रुपये रेट आहे एकराचा नागरटीचा. 2014 हा रेट 1500 रुपये होता. विचारा त्या ट्रॅक्टरवाले रेट काऊन तुला डबल केले. तो एकच सांगते, डिझेल वाढलं. का वाढलं? कोण वाढवलं? माझ्या बापानं. अरे वाढवलं कोण? आणि त्याच्यात तो फोटो लावून राहिला. अरे कुठं कुठं एवढे फोटो काढी? बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते त्या डेथ सर्टिफिकेट वर मी फोटो लावले का नाही? डीएपीच्या बॅगवर फोटो लावला. त्याचा वाईट परिणाम असा आहे का, आचारसंहितेचं उल्लंघन होते म्हणून डीएपीची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली, खताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या. काऊन? तर ह्या साल्यानं तिथं बी फोटो लावला. एक फोटो इथं लाव, हे काय ठेवतं आमचं? हे डुंगण होता इथं ते आमच्या इथं. अजी इरिटेट, म्हणजे टीव्हीवर आला चॅनल बदलून टाकते माणूस, एवढा इरिटेट झालाय तो. आता पाहुशाला लागत रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉईंट बनवली ना, कोणाच्या पैशात? आपल्याकडून जो टॅक्सचा पैसा कलेक्ट करते ना त्या पैशात. माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली, 6.5 लाख रुपये एका सेल्फी पॉईंटचा खर्च आहे. त्याच्या खिशातून गेले का? हे तर फकीर आहे सालं. ते स्वतः भाषात म्हणते, भाई फकीर हो झोला लेके चल देऊ. साले आमच्या घरात टाक एक झोला, आम्हाला फकीर कर. त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान. त्याच्यासाठी बनवलाय ना आपण त्याले, आम्हाला लुटून खास आल्या. अजी म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याला डीएपीच्या बॅगवर जो फोटो टाकला, तर शेवटी दुकानदाराला सांगितलं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यानं का याच्यावर पेंट मारान मग इका, कारण त्याचा फोटो आहे, आचारसंहितेचं उल्लंघन होते. अन ह्या शिकला कवडीचा नाही आहे, तो स्वतः म्हणते का मी अनपड हू. त्यानं भाषणात म्हणलाय, त्याला प्रूफ पाहिजे असं तर मी देतो. त्यानं माझ्या कुणा कोर्टात केस टाकायचे टाकून घ्या सांगले. बीजेपीचे आणि काही आरएसएसच्या नेत्यानं स्टेटमेंट केलं का, आमच्या देश तुम्हाला जर देशाचं संविधान बदलवायचं आहे साल्या बदलव बनव ना, त्या ढुंढाले फटाके नाही लावले. संविधान बदलवाच्या गोष्टी करते हे, जे संविधान या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय देते, त्याचे हक्क त्याला देते, ते संविधान बदलवण्याचे प्रयत्न
या देशाचं सरकार सत्तेत येऊन करण्याचं करून राहिले. म्हणून जर आपल्याला येणाऱ्या काळात हे लक्षात ठेवा, हे म्हणते काँग्रेसनं का केलं, तर जे चोट्टे तुम्ही ईकून राहिले का नाही ते काँग्रेसनं केलं. कोण केलं? अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याची 10,35,000-34,000 करोड रुपयाची कर्ज माफी केली. 10 लाख हे तर 3 महिन्याच्या अगोदरचे आकडे सांगून राहिलो. माहिती अधिकारा अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाले मागितलेली माहिती आहे, आणि रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट नेटवरच टाकलं. तुम्ही रिझर्व्ह बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राईट ऑफ म्हणजे माफ किती माफ केलं, तर 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त 1,50,000 करोड रुपयाचं कर्ज आहे. शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही. पण तुमचं एवढं कर्तव्य आहे का? या देशाचं संविधान धोक्यात आहे, सर्वसामान्य नागरिक धोक्यात आहे, या देशाचा शेतकरी धोक्यात आहे, बेरोजगार युवकाचं भवितव्य धोक्यात आहे. तर तुम्ही येणाऱ्या 13 तारखेचं बटन बरोबर दाबजा, एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुणसाहेब तनपुरे, मच्छिंद्र सोनवणे, बाबासाहेब भिटे, सुरेश निमसे, हर्षदा तनपुरे, सचिन महसे, बाळासाहेब पवार, पंढोदात्या पवार, संतोष आघाव, मंदार धुमाळ व हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी.